प्रत्येकाची आपली एक जागा असते. मित्रमैत्रिणींच्या गप्पा टप्पांनी ओसंडून वाहत असते. कोणी म्हणे त्याला कट्टा, कोणी म्हणे अड्डा, प्रत्येकाच्या सुखदुःखाची तिथेच होते चर्चा. गेली दूर जरी मैत्री, आठवण त्यांची येते. कट्ट्यावरील दिवस आठवून छळत जीवाला राहते. प्रत्येकाच्या स्वप्नांची वेगळीच दुनिया असते. आपापल्या सफरीवर दुनियादारी घडत असते, दुनियादारी घडत असते. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या नव्या सेगमेंट पुस्तक बिस्तकच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी हितेश जिवडकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. दुनियादारी, इट्स रिअली टच युअर हार्ट. पुस्तकांच्या रकाण्यातील एक पुस्तक मला आज खुणावीत होते. पांढरे शुभ्र मुखपृष्ठ आकर्षित करत होते. आपसुकच हाताने पुस्तक रकाण्यातून काढले. चेहऱ्यावर स्मित हास्य येत ओठांनी पुटपुटले. अरे वा, सुहास शिरवळकर यांची दुनियादारी! एवढे दिवस कुठे होते, हरवली. आज पुन्हा यात रमूया, पुन्हा एकदा वाचूया, मनाने ठरवले आणि सुरुवात केली. श्रेयस तळवळकर या पात्राच्या अवतीभोवती दुनियादारी फिरत असते. आयुष्यात प्रत्येक माणूस हा आपल्या दुःखापेक्षा मोठा नाही असंच त्याला वाटत असतं. पण आयुष्यात आपसूक आलेल्या माणसांच्या, व्यक्तींच्या जसंजसं तो जवळ जाऊ लागतो, त्याला समजू लागतो, तसं त्याला सगळे सारखे भासू लागतात. तसा त्या व्यक्तीसोबत त्याचं अतूट बंध निर्माण होतं. कथा अर्थात कादंबरी संपूर्ण तरुण आयुष्याशी निगडीत असणाऱ्या घटनांनी भरगच्च भरलेली आहे. बदलती जीवनशैली, दोन पिढ्यातील मानसिक अंतर याचं चित्रण लेखकाने मोठ्या खुबीने रेखाटलेलं आहे. पुस्तक वाचताना ही तर प्रत्येक तरुणाची व्यथा असंच वाटत होतं. मग त्यात मैत्री आली, प्रेम आलं, आई वडिलांचं नातं आलं, श्रीमंती आली, गरिबी आले, भांडणं, दुश्मनी सर्वच येतं. त्यामुळे ही गोष्ट कुठंतरी घडतीये वा घडली आहे असं वाटत नाही, तर ही गोष्ट आत्ता या क्षणालाही त्यातल्या सगळ्या पात्रांना आसपास घेऊन आपण जगत आहोत असंच वाटत होतं. प्रत्येक जण या कादंबरीत का रमतो, समरस होतो? कारण तो ह्या कॉलेजचा कट्टा जगलेला असतो व जगत असतो. त्यामुळे आपलीच कहाणी लेखकाने आपल्यासमोर ठेवली असे वाटून आपण त्यात गुंग होतो, हरवून जातो. मी वाचता वाचताच माझ्या मित्रमैत्रिणींना कादंबरीतल्या पात्रांची नावे देऊ लागलो. मी जर माझे कॉलेजचे आयुष्य लिहिले तर या कहाणीपेक्षा वेगळे नसेल बहुधा. पुण्याच्या एका प्रतिष्ठित कॉलेजच्या कट्ट्यावर कादंबरीचा कट्टा रंगतो खरा, पण ही कहाणी सहज आपल्याला कोणत्याही कॉलेजच्या कट्ट्यावर घडताना दिसून येईल. मग श्रेयस, दिग्या, उम्या, श्री, नित्या, सार्थ, रेखा, मीनू, शिरीन यामध्ये आपण आपल्याला शोधू लागतो. पहिल्या प्रेमाचे उमाळे, पळवापळवीच्या गमती, कॉलेजच्या वर्षातील बॅकलॉग, पहिली भांडणं, पोलिसांचा मार, राडा लोचाच्या संगतीला प्रेमाचा विरह, आणि सोबतच प्रत्येकाला आपापली दुःख. चला, आपल्यालाच कोणी समजून घेत नाही याची खंत. अशीच कथा पुढे सरकत राहते, प्रत्येकाचं आयुष्य बदलवत राहते. सर्व 10 दिशेला 10 टोकाला निघून जातात, आपापल्या आकाशात स्थिरावतात. वेळ निघून जाते पण दुःखात फरक पडत नाही, वेदनाच राहते काहींच्या सहवासाला. दिग्याचे तुरुंगात जाणे, बाकीचे सर्व दूर पसरणे, श्रेयसला ना शिरीन मिळणे ना मेनू, आयुष्य आपापल्या मार्गावर चालत राहते. एके श्रोत्री हा आपल्याला जाताना सतावीत राहतो, त्याचं वाक्य मनात घर करून सोडतो. दुनिया में ऐसा कोई गम नहीं जिसे शराब के सहारे भुलाया जा सकता है. पुस्तक संपताना आपलेही डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. आपल्याला आठवणींमध्ये रमवतात, भिजवतात. मित्रमैत्रिणींच्या आठवणीने मन उन्मळून येते. पराकोटीचा आनंद आणि अस्वस्थता दुनियादारी देते. दुःख 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 कधी संपणार म्हणत मी पुस्तकाचे शेवटचे पान बंद करून दुनियादारी ठेवून दिली. तुम्हीही दुनियादारी वाचली आहे का? त्याच्याशी आपल्या मित्रांची सांगड घातली आहे का? कोणत्या प्रसंगाने तुम्हाला भावूक केलं या कादंबरी? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि दुनियादारी अनुभवली नसेल तर आयुष्यात एकदा तरी जरूर अनुभवा, तुमचा अभिप्राय कळवा. आणि हा दुनियादारी या पुस्तकाचा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपण देत असलेल्या प्रतिसादासाठी आभार व्यक्त करतो. पण आपल्या एका तरी जवळच्या मित्राला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा आग्रह नक्की करा. चला तर मग मित्रांनो,
पुन्हा भेटूयात आणखी एका अनुभवासोबत. तोपर्यंत वाचत रहा, लिहित रहा, अनुभव संपन्न आयुष्य जगत रहा. नमस्कार.